रेफरल कसे क्रिएट करतो त्याच्या आधी आपण बघूया की आपण सगळ्यांनी सॅटरडे क्लब जॉईन केल्यानंतर सॅटरडे क्लबनी आपल्याला काय दिलं. मला एका शब्दात काही जण सांगू शकतील की तुम्हाला सॅटरडे क्लबनी काय दिलं? बिझनेस, ग्रोथ, कॉन्फिडन्स, मित्र दिले, मला सॅटरडे क्लबने दिलं की बोलायचा सभानीटपणा जो माझ्यात आधी नव्हता. इथे उभं राहून बोलायचं मी पूर्वी कधी धाडस नाही करायचे. त्याच्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना सॅटरडे क्लबने शिकवलं की एक मिनिटामध्ये आपण आपलं बिझनेस प्रेझेंटेशन आपण दुसऱ्याला आपला बिझनेस कसा समजावू शकतो हे मला वाटतं एक मिनिटात आधी पूर्वी कोणी करत नव्हतं. आपण खूप वेळ लावायचा आपला बिझनेस म्हटला की आपण एक सुटायची गाडी आपली सांगतच राहायचं. सो त्याच्याचबरोबर आपल्या त्या टाईमचं भान वेळेचं भान आपल्याला दिलं की अमुक एका वेळेत आपण कसं करायचं किंवा 10 मिनिटांमध्ये आपला बिझनेस डिटेलमध्ये सगळ्यांना कसा समजावायचा. आपण सगळे रोज भेटतो सगळे म्हणाले तसं खूप चांगले मित्र मिळाले आपल्याला इकडे. प्रत्येकाचं बिझनेस प्रेझेंटेशन आपण प्रत्येक मिटिंगमध्ये ऐकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्या सगळ्यांच्या बिझनेसचं नॉलेज मिळालं. आणि त्याच्यामुळे आता मी जेव्हाही कोणाला भेटते आणि त्या माणसाला भेटले की माझ्या डोक्यात असे बल्ब पेटायला लागतात. अरे ह्या माणसाला मी ह्या माणसाशी कनेक्ट करू शकते, ह्या माणसाला इथे बिझनेस मिळू शकतो, किंवा मी कोणाला तरी माझ्या मेंबर्सना ह्या माणसाकडे भेटवलं तर त्याला बिझनेस मिळेल. सो म्हणजे सगळ्यात महत्वाचं मला सॅटरडे क्लबने शिकवलं ते म्हणजे रेफरन्स कसे क्रिएट करायचे. या रेफरन्सच्या बऱ्याच शेड्स आहेत तर आपण कशा आहेत ते बघूया. सगळ्यात पहिल्यांदा येतं म्हणजे मला कोणी काल आता उदाहरणादाखलच बघूया. गेल्या आठवड्यात मी माझ्या मैत्रिणीला भेटले. ती मला म्हणाली अगं तुला तुझ्या ओळखीचं कोणी केटरर आहे का? तू म्हणतेस ना तुला सगळ्या फील्डमधली सगळी माणसं माहिती आहेत. मी म्हटलं हो आहेत ना. एक उदाहरणादाखल नाव घेते की हा अन्नपूर्णा केटरर हा घे त्यांचा नंबर. मी तिला लगेच नंबर फॉरवर्ड केला. तू त्याला फोन कर ते तुला केटरिंग करतील. हा झाला एकदम बेसिक शेड ऑफ रेफरल की कोणीतरी मला विचारलं आणि मी तो नंबर फॉरवर्ड केला. चान्सेस हे आहेत की माझी मैत्रीण त्या माणसाला फोन करायची विसरेल. सो मी काय करायला पाहिजे की मी अन्नपूर्णा केटररला पण माझ्या मैत्रिणीचा नंबर फॉरवर्ड केला की अगं असा असा केटरर आहे असा माझी एक मैत्रीण आहे त्याला मी तुमचा नंबर ऑलरेडी फॉरवर्ड केला तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तर तो केटररनी कदाचित कॉन्टॅक्ट केलात तर त्याला बिझनेस मिळायची शक्यता थोडी अजून वाढते. ह्याच्यानंतर आपण अजून पुढे जाऊन असं करू शकतो की मी जर माझ्या मैत्रिणीला हे सांगितलं असतं की अगं तो मस्त केटरिंग करतो म्हणजे आपण त्याला रेकमेंड करतो. सो माझ्या मैत्रिणीला त्याच्याबद्दल विश्वास वाटतो आणि ती त्याला फोन करायचे आणि बिझनेस जाण्याचे चान्सेस वाढतात. बरेचदा असं होतं की आपण कोणाला तरी रेफरल देतो किंवा कोणाला तरी सांगतो की तुला इथे काम मिळेल पण ते दोघंही आपल्या कामाच्या गडबडीमध्ये विसरून जातात की आपल्याला ह्या माणसाला फोन करायचा आहे. सो अशा वेळेस 2 दिवसांनी मी परत फोन केला अगं तुम्ही एकमेकांना कनेक्ट केलं का? दोघांनी विसरले होते, दोघांनी एकमेकांना कॉन्टॅक्ट केला नव्हता. सो मी आठवण केल्यानंतर त्यांचं कनेक्शन होतं. सो त्याच्यातनं बिझनेस मिळायचे चान्सेस तुमचे अजून वाढतात. हे झालं की जेव्हा तुम्हाला कोणीतरी विचारतं आणि तुम्ही त्यांच्यासाठी रेफरल जनरेट करता. पण ह्याच्याही पुढे जाऊन आपल्याला असं करता येतं की मला माहिती आहे की माझ्या मैत्रिणीकडे नारळी पौर्णिमेला खूप पाहुणे येतात आणि तिची नेहमी धावाधाव असते. सो मी तिला आधीच एक आठवडा फोन केला की अगं तू आता नारळी पौर्णिमेला पाहुणे येणार आहेत ना, काय ठरवलंयस यावेळेस? आणि ती म्हणाली काही नाही गं नुसती धावाधाव चालली आहे. तर मी त्यांना तिला हे सांगू शकते की अगं असं असं अन्नपूर्णा केटरर आहे मी घेतली ती खूप छान सर्व्हिस आहे तू त्यांना का नाही बोलवत? म्हणजे अन्नपूर्णासाठी तिच्या मनात केटररला बोलवायचं हे नव्हतं पण आपण तो रेफरल तिच्या मनात क्रिएट केला. सो हा रेफरल क्रिएट केला तर तुम्हाला बिझनेस मिळण्याचे चान्सेस अजून वाढतात कारण दरवेळेस ते तुम्हाला कोणी विचारायलाच असं नाही. त्याच्यानंतरचं येतं की त्याच्यावेळी पुढे जाऊन मी तुम्हाला तुमची अपॉइंटमेंट सेट करते की मी तिला म्हटलं की अगं उद्या परवा काय करतेस? मी असं करते ना त्याला पाठवून देते तुझ्याकडे. सो इथे मी इनिशिएटिव्ह घेऊन केटररला तिच्याकडे पाठवते. सो त्या केटररला फोन करून मी सांगते की अरे तुला वेळ आहे का उद्या तू जा. सो त्याचे बिझनेस मिळायचे चान्सेस अजून वाढतात. याच्याही पुढे जाऊन आपण हे करतो की मी तिला सांगेन की अगं उद्या परवा काय करतेस? मी एक काम करते मी तिला घेऊनच येते सो दॅट आपण त्या दोघांची पर्सनली भेट करून आणतो. त्यांना एक दोघांना एकमेकांबद्दल चांगली माहिती कळते. आपण तिथे असल्यामुळे इंटरमिजिएटरी म्हणून काम करतो आणि बिझनेस आणि डंडी होण्याचे चान्सेस अजून जास्त वाढतात. आणि ह्याच्या पुढची जी स्टेज आहे ती म्हणजे मी माझ्या मैत्रिणीला त्या केटररबद्दलची सगळी माहिती देते. त्याच्यासाठी आपण एकमेकां मला त्या केटररची माहिती असणं किंवा मला त्या मेंबरची माहिती असणं जरुरी आहे.
आम्ही त्याला खूप वेळा भेटलेलं असणं जरुरी आहे, मला त्याचे मेनू माहिती आहेत, रेट्स माहिती आहेत, सो मी सगळी माहिती ऑलरेडी तिला दिलेली आहे. तर जेव्हा ते भेटतील तेव्हा त्यांचा बिझनेस व्हायची 100% चान्सेस आहेत. आणि त्याच्याही पुढे हे आहे की मी तिला सांगेन की अगं तो खूप मस्त आहे, असं असं आहे, हे हे रेट आहे, तू एक काम कर, उद्या तू त्याला मी घेऊन येते, तू त्याला ऑर्डर देऊन टाक. सो आम्ही पार्ले रेफरल म्हणजे जे शेवटचे 7, 8, 9 जे रेफरल आहेत त्याला आम्ही आमच्याकडे पार्ले रेफरल असं म्हणतो की आम्हीच ती नीड क्रिएट करतो आणि ऑलमोस्ट तिथे डंडी असते. सो आता आपण बघूया की रेफरल तर तुम्हाला मिळाला, त्या रेफरलचं तुम्ही पुढे काय करता, हे हा पण खूप महत्वाचा भाग आहे. तुम्हाला रेफरल मिळाला तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्यांनी तुम्हाला रेफरल दिला त्याला जाऊन थँक्यू म्हणा, कारण त्यांनी तुम्हाला कुठच्याही शेअरचा रेफरल दिला असला तरी त्यांनी तुम्हाला लक्षात ठेवलं आणि तो तुमच्या तुमच्या नाव त्यांनी कोणाला तरी रेफर केलं. सो वी डेफिनेटली डिझर्व्ह अ थँक्यू. आणि त्याच्यानंतर त्या रेफरलसाठी तुम्ही वेळ द्या. तर वेळ कसा द्या, जर त्यांनी तुम्हाला टोटली चुकीचा रेफरल दिला असेल, असंही होतं ना खूप वेळा की आपण जे काम करत नाही किंवा ज्याच्यात आपली स्पेशालिटी नाही त्याचा रेफरल आपला कोणीतरी देतो, बरोबर ना, तर त्याला तुम्ही जाऊन सांगा की बाबा रे मी असं असं काम करतो, मला हे हे रेफरल दिलेस तर मला जास्त फायद्याचे आहे. सो आणि जेव्हा तुम्हाला चुकीचा रेफरल मिळतो याचा अर्थ असा आहे की तुमच्याबद्दलची माहिती त्या मेंबरला नाही, चान्सेस आहेत की बाकीच्या मेंबरपर्यंत पण तुमचं 1 मिनिट प्रेझेंटेशन नीट पोहोचत नाहीये. सो तुमचं 1 मिनिट प्रेझेंटेशन रिवाइज करायला पण वेळ द्या. जर तुम्हाला मिळालेला रेफरल बरोबर आहे तर इन दॅट केस तर तुम्ही त्याला खूप वेळ द्या, लगेच जाऊन त्या माणसाला कॉन्टॅक्ट करा, त्याचं काय काम आहे समजून घ्या आणि त्याला व्यवस्थित त्याचं काम पूर्ण करा. जेव्हा तुम्ही ते काम व्यवस्थितरित्या पूर्ण कराल तेव्हा तुम्हाला इतकं चांगलं काम करा की तुम्हाला टेस्टिमोनियल मिळेल. हे टेस्टिमोनियल बाकीच्या कुठच्याही टेस्टिमोनियल पेक्षा खूप जास्त व्हॅल्यू असते, कारण इथे टेस्टिमोनियल जेव्हा आपल्या मीटिंगमध्ये कोणीतरी वाचतं तेव्हा प्रत्येकाला हे कळतं की अरे ह्या मेंबरनी खूप चांगलं काम केलंय, आपण ह्याला अजून रेफरन्स दिले तर आपल्याला आपल्या मित्रांकडनं थँक्यू मिळेल, कारण हा चांगलं काम करतो. आपण कुठचा तरी चुकीचा रेफरन्स नाही देते किंवा आपल्या माणसाला आपण चांगली माणसं प्रोव्हाइड करतो. सो इथे टेस्टिमोनियल मिळेल असंच चांगलं काम करा सो दॅट तुम्हाला इथे अजून आणि अजून बिझनेस मिळू शकेल. ठीक आहे, थँक्यू.